चीनमधल्या कोरोना संसर्गामुळे जगभरातल्या अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोविड रुग्णसंख्येत वाढ होत आहे। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उच्चस्तरीय आढावा बैठक घेत आहेत। आभासी माध्यमातून होत असलेल्या या बैठकीत पंतप्रधान देशातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेत आहेत। या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत। तत्पूर्वी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहात कोविड 19 स्थितीबाबत निवेदन दिलं। कोविड 19 संकट अद्याप संपलेलं नाही, मात्र आपण कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी भारत पूर्णपणे सज्ज असल्याचं, देशात पुरेशा प्रमाणात औषधाचा आणि ऑक्सिजनचा साठा असल्याचं ते म्हणाले। भारत कोरोना संदर्भात जागतिक स्थितीवर लक्ष ठेवून आहे, त्यानुसार पावलंही उचलली जात असल्याचं ते म्हणाले। जगातल्या काही देशांमध्ये कोविडचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोविडचा नवा प्रकार असल्यास तो वेळेत कळावा यासाठी राज्यांना जीनोम सिक्वेन्सिंग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असं त्यांनी सांगितलं। देशातील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर परदेशातून आलेल्या विमान प्रवाशांचे आरटीपीसीआर चाचणीसाठी नमुने घेतले जात असल्याचं त्यांनी सांगितलं। आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर राज्यांनी दक्ष राहून मास्क आणि सॅनिटायझर वापरण्यासंदर्भात जनजागृती करावी असं मनसुख मांडवीय यांनी यावेळी सांगितलं। और विश्व में बढ़ रहे कोविड के केसों को देखते हुए केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालय वैश्विक स्थिति पर नजर रख रहा है। कोविड 19 के बदलते वेरिएंट से सार्वजनिक स्वास्थ्य के सामने जो चुनौतियां पैदा हो रही है, उस पर सरकार लगातार कदम उठा रही है। राज्यों को भी स्थानीय स्तर पर सामुदायिक निगरानी बढ़ाने के लिए और कोविड को नियंत्रित करने के लिए सलाह दी जा रही है। राज्यों को जीनोम सिक्वेंसिंग बढ़ाकर सभी पॉजिटिव केसों का जीनोम सिक्वेंसिंग करने की सलाह दी गई है।